नैसर्गिक पद्धतीने प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा सा समावेश करावा एक पपई पपईचे फळ आणि झाडाची पाने दोन्हींचा उपयोग कमी असलेल्या प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढवण्यास मदत करते दोन मद हजार नऊमध्ये मलेशिया येथे वैज्ञानिकांनी केलेल्या एका सर्व्हेमध्ये आढळून आले की डेंग्यू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेट्सची संख्या पपई पानांच्या रसाचे सेवन केल्याने वाढू शकते पपईचे पान तुम्ही चहाप्रमाणे पाण्यात उकळून घेऊ शकतात याची चव ग्रीन टीप्रमाणे असते दोन गुळवेल गुळवेलाचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडते डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी करावे तसेच यामुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढते दोन चमचे गुळवेल सत्व एक चमचा सोबत दिवसातून दोन वेळेस घ्यावे किंवा गुळवेलाची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे या उपायाने ब्लड प्लेटलेट्स वाढण्यास मदत होईल गुळवेल सत्व आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरवर सहजपणे उपलब्ध होते आवळा प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळा लोकप्रिय आयुर्वेदिक उपचार आहे आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले विटॅमिन सी प्लेटलेट्स वाढवण्याचे आणि तुम्ही प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्यापटीत तीन चार आवळे खावेत दोन चमच्या आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून तुम्ही हे मिश्रण घेऊ शकतात चार भोपळा भोपळा कमी प्लेटलेट्स काउंटमध्ये सुधार करणारा उपयुक्त आहार आहे भोपळा विटॅमिन एने समृद्ध असल्यामुळे प्लेटलेट्सचा योग्य विकास होण्यास मदत करतो हा कोशिकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रोटीनला नियंत्रित करतो यामुळे प्लेटलेट्सचा स्तर वाढवण्यास मदत होते भोपळ्याचा अर्धा ग्लास ज्यूसमध्ये दोन चमचे मध टाकून दिवसातून दोन वेळा घेतल्यास रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते पालक पालक व्हिटॅमिन के चा चांगला स्रोत असून अनेक वेळा कमी प्लेटलेट्स विकारांच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो व्हिटॅमिन के योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड क्लॉटिंगसाठी आवश्यक आहे अशा प्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लिडिंगचा धोका कमी करण्यास सहाय्यक ठरतो दोन कप पाण्यामध्ये चार ते पाच पालकाची ताजी पानं थोडा वेळ उकळून घ्या त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळेस घ्या या व्यतिरिक्त तुम्ही पालकाचे सेवन सलाड सूप भाजी स्वरूपात करू शकता सहा नारळ पाणी शरीरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे हे शरीरातील ब्लड प्लेटलेट्सची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे सात बीट बीटचे सेवन प्लेटलेट्स वाढवणार सर्वात लोकप्रिय आहार आहे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट हेमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असल्यामुळे बीट प्लेटलेट्स काउंट थोड्याच दिवसात वाढवण्याचे काम करते दोन ते तीन चमचे बीट रस एक ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेट्सची संख्या जलदगतीने वाढते ह्यामुळे उपलब्ध असलेल्या अँटीऑक्सिडंट गुणांमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते